प्रथम तर आपल्याला जागतिक पर्यटन दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपलं हे नाशिक जिल्हा शहर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, या नाशिक नगरीला फार मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक अशी पार्श्वभूमी आहे. अलीकडे आलेले जे काही उद्योग, त्यामुळे या भूमीला मंत्रभूमी आणि तंत्रभूमी सुद्धा म्हणतात. अतिशय उत्कृष्ट हवामान, शेतीच्या दृष्टीने सुद्धा नाशिक किल्ल्याला विशेष महत्व प्राप्त आहे. 2009 ते 2014 पर्यंत समीर भुजबळ इथे खासदार होते आणि आम्ही दोघांनी मिळून आणि तिथे पंकज भुजबळ नांदगावला आणि मनमाड या क्षेत्रामध्ये आम्ही सगळ्यांनी त्या पर्यटनावर खूप काम केलं. तर जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण पर्यटनाची कामं वेगवेगळी केली, म्हणजे देवदर्शनापासून तर बोट क्लब, ग्रेप रिसॉर्ट, केमिकुला ट्रॉली, सुंदरसे विमानतळ, सुंदरसे रस्ते, मुंबईवरून सहज येता आलं म्हणून 4 पदरी रस्ता उड्डाणपूल सुद्धा तिथे तोही अतिशय सुंदर डिझाईन आहे आपण निर्माण. त्याचबरोबर कलाग्राम नांदगावला पूर्ण हेमाडपंथी असं मंदिर आपण नवीन बांधलं, धर्मांतराची घोषणा केली, त्या मुक्तीभूमीवर फार मोठं स्मारक आपण निर्माण केलं. गंगापूरला कन्व्हेन्शन सेंटर असो सांगण्यासारखं खूप आहे. आज जागतिक पर्यटन दिन हे औचित्य साधून आपल्या नाशिक शहराच्या नजदीकच गेल्या 5 वर्षापूर्वी ते आपण ग्रेप पार्क रिसॉर्ट निर्माण केलं. त्याचं उद्घाटन राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते पार पडत आहे. द्राक्ष पर्यटनासह नाशिक वाईन असेल, वायनरी असेल, पर्यटकांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी सदर ग्रेप पार्क रिसॉर्ट देखील नेचर्स रिसॉर्ट याचा फार मोठा उपयोग होणार. राज्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय आकर्षक असं स्थळ आज निर्माण होत आहे आणि ते त्याचं लोकार्पण होत आहे. माझी खात्री आहे दर्शनाला आलेले लोक निश्चितपणे एक दिवस तरी तिथे जाऊन राहतील. आणि मी सुरुवातीला जे सांगितलं नाशिकात आलेले लोक त्यांनी देवदर्शन झाल्यानंतर सुद्धा आणखी 3 दिवस 4 दिवस राहिले पाहिजे, शिर्डीला जाऊन आले पाहिजे म्हणून तो सुद्धा रस्ता आपण चांगला केला, सप्तशृंगी गडाकडे जाऊन आले पाहिजे आणि जे ट्रॉलीचं सुद्धा त्यांनी ते पाहिलं पाहिजे तो प्रकल्प. आणि नंतर लेजर टुरिझम म्हणून त्यांनी तिथे वायनरीज चांगल्या मोठमोठ्या उभ्या राहिलेल्या आहेत, तिथे ते जाऊ शकतात. ग्रेप वाईन रिसॉर्ट आपण निर्माण केला असं म्हणजे उद्घाटन तिथे आणि बोट क्लब, ॲडव्हेंचर क्लब, जे जे जगामध्ये आहेत ते करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे असा सगळं आपल्या आशीर्वादाने झालेला आहे. आजच्या ह्या कार्यक्रमात सुद्धा आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद लाभावेत आणि याचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा ही विनंती. धन्यवाद.